आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात आश्चर्याचा धक्का, दोन धुरंधर कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर आले एकत्र. शिरोळ नगर परिषद निवडणुकीची लगबग चांगलीच रंगू लागली आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. वातावरण चांगलंच तापू लागलं आहे आणि अशातच एक आश्चर्यचकित करणारं दृश्य शिरोळातील मतदारांना पाहायला मिळालं. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे मतदारांचे वाढदिवस, त्यांच्या मुला नातवंडांचे जावळ, बारसे अशा कार्यक्रमांना उधाण येत चाललंय आणि या प्रत्येक कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थिती लागत असते. मात्र गुरुवारी एक मोठा आकृत शिरोळच्या मतदारांना पाहायला मिळालं. प्रभाग 8 मधील एका मतदाराच्या वाढदिवसाचं निमित्त होतं आणि या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरोळ तालुक्याच्या राजकारणातील दोन धुरंधर नेते आणि एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले. एवढंच नव्हे तर दोघांनी मिळून त्या मतदाराच्या वाढदिवसाचा केकही कापला, एकमेकांना केक भरवला. हा सगळा कार्यक्रम दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर चालू होता. त्यानंतर काही काळ या दोघा दिग्गज नेत्यांची राजकीय चर्चाही झाली असल्याची कुजबुजही कार्यकर्त्यात आणि मतदारात रंगली. हे सर्व पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना हे आम्ही काय बघतोय, हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडला होता. राजकीय कट्टर विरोधक मित्र होत असतील, सर्वांसमोर एकत्र येत असतील, तर आम्ही त्यांच्यासाठी एकमेकात शत्रुत्व का निर्माण करायचं, अशीच भावना कार्यकर्ते आणि मतदारातून यावेळी व्यक्त केली जात होती. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. भावाचा